कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यात तुरुंगात असलेले विवेक पाटील यांचा आदर्श रामेश्वर आंग्रे यांनी पूर्णपणे डोळ्यासमोर ठेवला आहे, अशी टीका भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे येथे केले. करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेला प्रचंड प्रतिसाद लावला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केला. खरं तर अनेक पद्धतीनं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागच्या सरपंचांना संधी मिळाली, पण आज आपण पाहतोय की ते ज्या पक्षातून उभे आहेत तो पक्ष आता कालबाह्य होत चालला. ते ज्या महाविकास आघाडीतून उभे आहेत ती महाविकास आघाडी 4 महिन्यापूर्वी राज्यातून बाद झाली आणि आता त्यांचा जो आधार आहे मूळ, की ज्याच्या आधारावरती ते लोकांना सांगत होते मी असा विकास केला तसा विकास केला, त्यांचं पुस्तक पण मला कोणीतरी चाळायला दिलं. बघा जरा काय काय थापा मारतात. म्हणजे ज्या मंदिराचं उभारणीला मी मदत केली सांगतात ते तोडायला यांचे सहकारी पत्र देतात की मंदिर तोडा. ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा आम्ही दिल्या सांगतात त्या सगळ्या सुविधांशी यांचा दूरचा संबंध नाही. म्हणजे एक गोष्ट तर मान्यच केली पाहिजे का, यांचे थापा मारून मारून यांचे जे नेते आज तळोजाच्या जेलमध्ये जाऊन बसले त्यांचा आदर्श यांनी पूर्णपणानं घेतला. आणि लोक बुडाली तरी चालतील या भावनेतून जे विवेक पाटील या पनवेल तालुक्यानं 4-4 वेळा त्यांना आमदार केलं, पण सर्वसामान्य जनतेचे 250 कोटी माफ करा 225 कोटी रुपये बुडवताना ज्यांचा हृदयाला पाझर फुटला नाही त्या विवेक पाटलांचा आदर्श हा रामेश्वर आगरे घेत आहेत, म्हणून त्या विवेक पाटलांचा फोटो त्यांच्या त्या पुस्तकावरती छापून ती पुस्तकं घरोघरी वाटण्याचं काम केलं. म्हणजे मला आमदार महेश बालदे साहेब मगाशी बोलताना बोलले की आता घरोघरी पैशाच्या थैल्या घेऊन निघाले आणि पैशाच्या थैल्या घेऊन घराघरामध्ये गेलेत, पैशाच्या थैल्यांच्या बरोबर पुस्तकं वाटलीत. काय आमचे आदर्श कोण? तर ते विवेक पाटील ज्यांनी ती मोठी बँक बुडवली, त्या बँकेचे 60,000 ठेवीदार यांच्या डोळ्यातून पाणी निघालं. 2 वर्ष या ठेवीदारांना कुठल्याही पद्धतीचा आसरा नव्हता. किरीट सोमय्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश बालदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा उभारला आणि त्याच्यामुळे या ठेवीदारांचे पैसे हे त्यांना परत मिळू शकलेले आहेत. त्या ठेवीदारांची आठवण शेका पक्षाला नाही झाली. त्या बँकेमध्ये आपल्या या करंजाडे ग्रामपंचायतीचे 2.25 कोटी रुपये या करंजाडे ग्रामपंचायतीचे आहेत. काय झालं त्या पैशाचं? हे सर्वसामान्य ठेवीदाराचे पैसे, हे ग्रामपंचायतीचे पैसे, म्हणजे ग्रामपंचायतीच्या हक्काचे पैसे हे अशा पद्धतीनं बुडवले. यांना लाज वाटत नाही आणि हे तुमच्याकडे मत मागायला येणार. यांना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवलीच पाहिजे हा निर्धार इथल्या मतदारांना व्यक्त करण्याची गरज आहे. मतदारापर्यंत आपण सगळेजण पोहोचलेला आहात, मतदाराच्या घराघरापर्यंत आपण गेलेला आहात, पण तरी सुद्धा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की एकही मतदार मतपेटीपासून लांब जाता कामा नये. करंजाडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत परिवर्तन पॅनलची भव्य जाहीर सभा गुरुवारी झाली. या निवडणुकीत मंगेश शेलार हे थेट सरपंच पदाचे उमेदवार असून त्यांनी शिट्टी ही निशाणी आहे, तर प्रभाग क्रमांक 1 मधून सूरज कर्ण शेलार देवकू दिलीप वाघे, प्रभाग क्रमांक 2 मधून बिपिन अरविंद गायकवाड, नंदकुमार कृष्णा भोईर, प्रीती
वीरेंद्र शहारे, प्रभाग क्रमांक 3 मधून सागर यशवंत आंग्रे, अनिता सुनील भोईर, शिल्पा तुषार नागे, तर प्रभाग क्रमांक 4 मधून अतिश अर्जुन साबळे, प्रिया बाळाराम फडके, अर्चना दिनेश धामणकर या निवडणूक लढवत आहेत. दरम्यान गुरुवारी झालेल्या जाहीर सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलला विजय निश्चित मानला जात आहे. या सभेला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, विभागीय अध्यक्ष करणा शेलार, समीर केणी, राकेश गायकवाड, माजी सरपंच गजानन पाटील, नाथाभाई भारवड, वैशाली जगदाळे, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, विक्रम मोरे, दिनेश दिवेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्रांनो, करंजाड्यामध्ये, करंजाडे हे पूर्वी गाव होतं, आता हे नोड झालं आहे. आणि जेव्हा सिडको एखादा नोड डेव्हलप करतं, तेव्हा जसं मी दरवेळेला सांगतो की जसं नागरीकरण वाढतं तसं समस्या वाढते. आणि करंजाड्यामध्ये आजही समस्यांचा डोंगर आहे आणि हे सर्व मान्य. मग मागच्या वेळेला प्रशांत शेट अध्यक्ष होते तेव्हा आम्ही इथे जनता दरबार घेतला. माझ्या मते तो पहिला आणि शेवटचा जनता दरबार होता. याच्या पूर्वी कोणी घेतला नाही आणि नंतर घेतला नाही. आता आपल्याला घेतच राहायचं आहे. आणि तेव्हा आम्हाला प्रामुख्यानं पाण्याची समस्या सांगितली. तेव्हा 2 महिन्यामध्ये ती पाण्याची समस्या सोडवण्यात यश मिळालं. म्हणजे एवढं मोठं नोड झालं आहे पण अजून एकही गार्डन नाही. एकूण वयोवृद्धांना संध्याकाळी 2 तास फिरायचं आहे तर जागा नाही. पूर्ण लाईटची व्यवस्था नाही, स्ट्रीट लाईटची नाही, सिक्युरिटी आहे तर सिक्युरिटी नाही. स्वच्छता सिडकोनी ठेवायची आहे ती पूर्ण आहे असं मानता येत नाही. म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीत राहतो का आम्ही शहरात राहतो. तुम्ही जेव्हा करंजाड्यातला माणूस बाहेर जातो तेव्हा तो फार मोठ्या गर्वाने सांगतो की मी करंजाड्यात राहतो आणि समस्यांचा डोंगर वाचतो. तर हे सर्व सिडकोकडून करून घ्यायचं आहे. सिडकोचं कायम म्हणणं होतं थोडं नोट डेव्हलप होऊन द्या आम्ही करतो, थोडं नोट डेव्हलप होऊन द्या आम्ही करतो. आता ते बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे. आता सिडकोचा जो करंजाड्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो पूर्ण करून घ्यायचा असेल, मग त्याच्यामध्ये असलेले गार्डन असतील, आरोग्य केंद्र असेल, हॉस्पिटल असेल, तुमचं जॉगिंग ट्रॅक असेल, समाज मंदिर असतील, ही सर्व सिडकोकडून घरून घेण्याची जबाबदारी सुज्ञ नागरिक म्हणून तुमची आहे. आणि तेव्हा हे करताना केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि ग्रामपंचायत ही तिन्ही लाईननी एकदा चालली तर त्या विकासाचं काम होऊ शकतं. तर आपल्याकडे यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा सरपंच होता आणि ते म्हणतात की आम्ही विकास करू. म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि विकास हे शब्दच एकमेकांना पूरक नाहीत, हे एकमेकांच्या विरुद्ध शब्द. हे मी जबाबदारीने सांगतो. शेतकरी कामगार पक्षाला करंजाड्यामध्ये मत मागायचं अधिकारच नाही हे माझं ठामपणे मत. कारण ज्यांच्या त्यांची पत्रकं वाचली, ज्याच्यावर विवेक शंकर पाटील नावाचा फोटो आहे, त्यांनी तुमच्या ग्रामपंचायतीचे 1,75,00,000 रुपये बुडवलेत कर्नाळा बँकेमध्ये. म्हणजे तुमच्या या विकासाला गरज असलेले 1,75,00,000 रुपयामध्ये किती विकास होऊ शकला असता याचा प्रत्येकाने विचार करावा. ज्यांनी ग्रामपंचायतीत मत द्यायचं आहे त्यांनी विचार करावा की हाच तो शेतकरी कामगार पक्ष ज्यांनी या माझ्या ग्रामपंचायतीचे 1,75,00,000 आज त्याचे 1,90,00,000 आसपास झाले. हे पैसे बुडवणारे कुठल्या तोंडाने मतं मागायला येतात? पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.